नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचा यूट्यूब चॅनल आणि या यूट्यूब चॅनलवरून मी प्राध्यापक कैलास शिरंडे आपलं सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण आपल्या 12वीच्या मराठी युवक भारती या पुस्तकातील पद्य विभागाला सुरुवात केलेली होती आणि या पद्य विभागातील कवी बाभ बोरकर यांची कविता रे थांब जरा आषाढ घना या कवितेचा पहिला भाग आपण अभ्यासलेला होता की या भागामध्ये आपण या कवितेचं गायन केलेलं होतं। कवी बाभ बोरकर यांचा जन्म आपण पाहू शकतो 30 नोव्हेंबर 1910 रोजी त्यांचा जन्म अगदी गोव्यामध्ये गोव्याच्या भूमीमध्ये झालेला आपल्याला माहीत होईल आणि 8 जुलै 1984 रोजी त्यांचा मृत्यू दिनांक आहे, पुण्यामध्ये तो मृत्यू झालेला होता। अशा बाभ बोरकर यांच्या या कवितेचा आपण आज भावार्थ समजून घेणार आहोत। तत्पूर्वी बाभ बोरकर यांचा अल्पशा परिचय आपण करून घेऊ। बाभ बोरकर यांची ही काही पुस्तकं आहेत, या पुस्तकांच्या प्रतिमा मुखपृष्ठ तुम्हाला दिसत आहेत। आनंद भैरवी, चांदनवेल, बोरकरांची कविता हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत, तर मावळता चंद्र कागदी होड्या हे त्यांचे लेखसंग्रह आहेत। बाभ बोरकर हे मराठी आणि कोकणी भाषेत कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते कवी होते। ते मराठी साहित्यप्रेमी होते, आनंदयात्री कवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची एक वेगळीच ओळख होती। निसर्ग आणि प्रेम हा त्यांच्या कवितेचा मुख्य विषय आहे। नादमयता हा त्यांच्या काव्याचा विशेष गुण आहे। त्यांचे काही कविता संग्रह आपण पाहू शकतो, चैत्र पुनव, चांदनवेल, कांचन संध्या, अनुरागिनी, चिन्मयी हे काव्यसंग्रह आहेत। तर ते कथाकार, कादंबरीकार, लेख, ललितलेख, साहित्य याही प्रकारामध्ये त्यांनी विपुल अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे सासाय हा जो त्यांचा कोकणी भाषेमध्ये काव्यसंग्रह आहे तो विशेष गाजलेला काव्यसंग्रह आहे आणि त्याला भारत सरकारने साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेलं आहे। असे हे प्रसिद्ध कवी, निसर्ग कवी म्हणून ज्यांची ओळख आहे ते बाभ बोरकर। विद्यार्थी मित्रांनो, या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेऊ। या कवितेमध्ये कवी बाभ बोरकर यांनी आषाढ घनाने जे काही निसर्ग सौंदर्य आपल्या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण केलेलं आहे ते निसर्ग सौंदर्य जर पाहायचं असेल तर पावसाने थोडं थांबलं पाहिजे आणि तो थांबल्यानंतर ही जी काही सृष्टी हिरवाईने नटलेली आहे ही सृष्टी आपल्याला डोळा भरून पाहता येईल। या परिसरामध्ये जी काही हिरवाईने नटलेली शेती असेल, शेतात सुरू असलेली पिकं असतील, सोनचाफा असेल, केवडा असेल, लाजरी जाई असेल हे निसर्ग सौंदर्य आपल्याला मनसोक्त पाहता येईल। आणि म्हणून कवी या कवितेमध्ये आपल्या या आषाढ घनाला एक विनंती वजा अर्जव करत आहे की आषाढ घना तू थांब, आणि तू जर थांबला तर मला या निसर्गामध्ये तू निर्माण केलेलं जे काही निसर्ग वैभव आहे ते मला मनसोक्त पाहता येईल। अशी ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे। विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये बाभ बोरकर यांनी जे काही शब्द वापरलेले आहेत ते शब्द संस्कृत भाषेतले शब्द आहेत किंवा ग्रामीण भाषेतले शब्द आहेत। ज्याप्रमाणे ही कविता आषाढ मेघाने संपूर्ण परिसर नटवलेला आहे त्याच पद्धतीने ही संपूर्ण कविता अर्थपूर्ण अशा रचनेने कवी बाभ बोरकर यांनी फुलवलेली आहे। तर पाहूया या कवितेचा आशय। तर या कवितेमध्ये जे काही शब्द कवीने वापरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे शब्द आपण पाहू शकतो। बाभ बोरकर यांच्या या कवितेतले शब्द आहेत, हे शब्द जर तुम्ही लक्षात घेतले तर कवितेचा आशय उलगडणं सहज सोपं होईल। ढग म्हणजे मेघ, दिठी म्हणजे दृष्टी, करुणा, दया, कोमल, नाजूक,
प्रवाळ पोवळे आवते शेत मशागतीसाठीची अवजारे इंद्रनीळ निळ्या रंगाचे रत्न केतकी केवडा फुटे फुली फुलून येणे सोन चाफा जाईच्या लेकी जाईची फुले गगन आकाश हे जे काही सर्व शब्द तुमच्या समोर आहेत हे सर्व शब्द कवितेत आलेले आहेत आणि या शब्दांचा अर्थ तुमच्या समोर आहे। निश्चित हे शब्द आणि त्यांचे अर्थ जर लक्षात घेतले तर या कवितेचा भावार्थ समजणं सहज शक्य आहे सोपं आहे। तर पाहूया या कवितेचा भावार्थ। या कवितेतल्या पहिल्या दोन चरणांमध्ये कवी सांगतायत की रे थांब जरा आषाढ घना बघू दे दिठी भरून तुझी करुणा। या पहिल्या दोन चरणांमध्ये कवी निसर्गाबरोबर संवाद करू पाहताय। खरं तर संवाद दोन व्यक्तींमध्ये होतो आणि तोही अतिशय जवळची व्यक्ती असेल तर आपण सहज त्याला आरे कारे अशा शब्दामध्ये त्याच्याबरोबर संवाद करतो। पण इथे कवी बाबा बोरकर या निसर्गातील आषाढ मेघाला म्हणतात अरे तू जरा थांब। यावरून आपल्या असं लक्षात येतं की बाबा बोरकर आणि निसर्ग यांची किती जवळीकता आहे, हे निसर्गाशी किती एकरूप झालेले आहे। आणि अशा या निसर्गातील आषाढ घनाला कवी म्हणतायत जरा थांब। आता जरा थांब म्हणण्यापाठीमागं काय बरं कारण असावं या आषाढ मेघाला? खरं तर आषाढ महिना हा मराठी महिन्यापैकी एक महिना आहे, पावसाचा महिना आहे। साधारणतः वटपौर्णिमा झाल्यानंतर 15 दिवसांनी हा महिना सुरू होतो, आणखी काही दिवसात हा महिना सुरू होईल। आणि या महिन्यामध्ये पडणारा हा पाऊस आणि या पावसाला कवी विनवणी करतायत, विनंती करतायत की बाबा रे तू जरा थांब। का थांब? तर कवीला बघू दे दिठी भरून तुझी करुणा। या पावसाने जे काही निसर्ग वैभव या सृष्टीमध्ये निर्माण केलेलं आहे, या पावसाच्या कृपादृष्टीमुळे ही संपूर्ण सृष्टी जी काही हिरवाईने नटलेली आहे ती सृष्टी कवीला पाहायची आहे। कारण अनेक दिवस पाऊस पडतो आहे आणि निसर्ग वैभवाने सारी सृष्टी नटलेली आहे। आणि हे सगळं दृश्य पाहण्यासाठी कवी म्हणतायत की तू मला एक संधी दे, मला हे सगळं डोळा भरून पाहायचं आहे, मला हे सगळं वैभव माझ्या मनामध्ये साठवायचं आहे, आणि म्हणून तू जरा थांब। हा सगळा हिरवाईने नटलेला निसर्ग वैभवाने नटलेला हा परिसर कवीला पाऊस थांबल्यानंतर दिसणार आहे, आणि म्हणून कवी म्हणतायत की तू जरा थांब। पुढच्या चार चरणांमध्ये कवी असं म्हणतायत कोमल पाचूंची ही शेती, कोमल पाचूंची शेती। आता पाचू हे हिरव्या रंगाचं रत्न आहे आणि हिरव्या रंगाचं रत्न जसं तेजस्वी दिसावं तशा प्रकारे या शेतातली जी काही पिकं आहेत ती पिकं कवी बाबा बोरकर यांना पाचूसारखी दिसत आहेत, हिरवाईने नटलेली दिसत आहेत, हिरवंगार शेत कवीला दिसत आहे। ते म्हणतात की प्रवाळ मातीमधली आवते। आता प्रवाळ खरं तर समुद्र तळाला येणारी वनस्पती आहे आणि ही वनस्पती ज्यावेळी समुद्र तळामध्ये कुसते त्यापासून खडक तयार होतो आणि त्या खडकापासून लाल रंगाचे रत्न तयार होते। आणि या लाल रंगाचं रत्नासारखी शेती आणि या शेतीमध्ये सुरू असलेली आवतं म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची आवतं आज पाऊस उघडल्यानंतर शेतीमध्ये सुरू होतील हेही कवीला पाहायचं आहे। इंद्र निळ वेळूंची बेटे, हे जे काही वेळूंचं बेट आपल्याला दिसतं आहे त्याच्यामधून कवीला निळ्या रंगाचा प्रकाश दिसतो आहे। हे बांबूचं जे काही बेट आहे ते नीलवर्णीय कवीला पाहायचं आहे आणि म्हणून कवी म्हणतायत या तुझ्याच पदविन्यास खुणा। हे सगळं वैभव निर्माण करणारा दुसरा तिसरा कुणी नसून तू एक जादूगार आहेस, तू एक साक्षात परमेश्वराचं रूप आहेस। कारण हे शेती त्यानंतर या शेतीमध्ये सुरू असलेली वेगवेगळ्या प्रकारची आवतं असतील किंवा वेळूचं बेट असेल हे सगळं वैभव तूच निर्माण केलेलं आहे आणि हे सगळं मला पाहायचं आहे। पण हे कधी पाहता येईल? ज्यावेळी तू थांबशील
आणि थांबल्यानंतर खऱ्या अर्थाने मला हे सृष्टीचं वैभव पाहता येईल. पुढच्या चरणामध्ये कवी म्हणतायत की रोमांचित ही गंध केतकी, तुझ्या स्पर्शाने हे आषाढ घना, हे पर्जन्य राजा, तुझ्या स्पर्शाने गंध केतकी ही सुगंधित झालेली आहे, रोमांचित झालेली आहे. अतिशय आनंदाने माणसाच्या अंगावर काटा उभा राहावा तशा प्रकारे ही गंध केतकी फुलून आलेली आहे, रोमांचित झालेली आहे. त्याचबरोबर सोन चंपकी म्हणजे सोन चाफा, या सोन चाफ्याची फुलंसुद्धा आपल्या अतिशय सुंदररित्या उमललेली आहेत, फुललेली आहेत. आणि त्याचबरोबर लाजून या जाईच्या लेकी, जाईची फुलंसुद्धा लाजलेली आहेत, लाजत आहेत. एखाद्या लावण्यवतीसारखी किंवा एखाद्या नववधूसारखी ही सृष्टीतली सारी फुलं ही तुझ्या स्पर्शाने लाजलेली आहेत. तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा, ही सगळी फुलं तुला चोरून चोरून बघतायत. त्यांचं चोरून बघणं हे मलासुद्धा पाहायचंय. हे आषाढ घना, ही फुलं तुला चोरून बघतायत, तसं मलासुद्धा या फुलांना पाहायचंय, त्यांचं लाजणं मला पाहायचंय. पण घराच्या बाहेर पडता येत नाही आहे, तू सारखा बरसतोय, तुझा वर्षाव या सृष्टीवर होतोय, आणि म्हणून तू जर थांबला तर या फुलांचं उमलणं, फुलांचा सुगंध, त्यांचं लाजणं हे मलासुद्धा पाहता येईल. पुढच्या चरणामध्ये कवी म्हणतायत की उघड गगन कर घडीभर आसर. उघड गगन, गगन म्हणजे आकाश, घडीभर म्हणजे अगदी क्षणभर, थोडा वेळ, आसर म्हणजे विश्रांती घे. हे आषाढ घना, तू काय कर, थोडा वेळ थांब. आणि थोडा वेळ थांबल्याने काय होईल, तर हे आकाश जे आपल्याला निळं दिसतंय तशा प्रकारचे आकाश मला पाहायला मिळेल. आणि तू विश्रांती घेतल्यानंतर आणि खुले कर वासर मणिघर, तू जर थांबला तर आकाश निळं होईल. आकाशामध्ये वासर मणी म्हणजे सूर्य, सूर्याचं घर मोकळं होईल म्हणजे सूर्याचं दर्शन होईल. आणि या सूर्याचं जर दर्शन झालं तर काय होईल, ही जी सूर्याची किरणं आहेत, वाहू देया तव किमयेवर, तू जी किमिया या सृष्टीवर निर्माण केलेली आहेस, तू जे काय सृष्टीचं वैभव निर्माण केलेलं आहे, हे जे काही सौंदर्य या सृष्टीवर उभं राहिलेलं आहे, आणि हे सगळं वैभव, आणि या वैभवावरून सूर्याची किरणं जर फिरली तर त्यांचंसुद्धा सौंदर्य अधिक वाढेल. आणि म्हणून हे आषाढ घना कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा, हे हळदीसारखं पिवळं ऊन जे आहे ज्यावेळी या सृष्टीवर पसरेल त्यावेळी या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडेल. आणि ही सगळी किमिया मलासुद्धा अनुभवायची आहे. आणि म्हणून तू काय कर, घडीभर विश्रांती घे. कनस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा आरळ मदाने, कंठ गगांचा मधुगानाने, अनित शहारा तुन पन्ना. विद्यार्थी मित्रांनो, कवी पुढे या कवितेचा भावार्थ स्पष्ट करताना असं म्हणतायत की कनस भरू दे जीवस दुधाने. शेतामध्ये जी काही वेगवेगळी पिकं शेतकरी घेतात, मग त्याच्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, या मकाच्या कणसांमध्ये किंवा ज्वारीच्या कणसांमध्ये जर पौष्टिकता यायची असेल, त्याच्यामध्ये जर जीवसत्व निर्माण व्हायची असतील, तर फक्त पाऊस असून चालत नाही, तर त्याच्यासाठी उन्हाची सुद्धा गरज आहे. म्हणून मागच्या चरणामध्ये आपण पाहिलेलं होतं की सूर्याचं किरण जर या सृष्टीवर पडलं तर निश्चितपणे सारी सृष्टी ही आनंदित होईल, त्याचप्रमाणे पिकंसुद्धा चांगल्या पौष्टिक अशा जीवसत्वाने तयार होतील. आणि म्हणून काही म्हणतात कणस भरू दे जीवस दुधाने, ही कणस सकस झाली पाहिजेत, पौष्टिक झाली पाहिजेत, त्याच्यामध्ये दाणे तयार झाले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी हे आषाढ घना तू थांबला पाहिजे, सूर्यकिरण पडलं पाहिजे. आणि हे सूर्यकिरण ज्यावेळी या सृष्टीवर पडेल त्यावेळी कणसांमध्ये चांगले दाणे तयार होतील,
फुलांच्या देठांमध्ये मध तयार होईल, मकरंद तयार होईल, आणि त्याचप्रमाणे कंठ खगांचा मधुगानाने पक्षी सुद्धा आनंदाने गाऊ लागतील। कारण तुझं आगमन झाल्यापासून हे पक्षी घरट्यामध्ये थांबून आहे, त्यांचं मधुर गाणं सुद्धा ऐकायला मिळत नाही, आणि ज्यावेळी तू थांबशील त्यावेळी निश्चितपणे या पक्ष्यांचं गाणं सुद्धा ऐकायला मिळेल। आणि तर शहारा तूर्णपर्णा, म्हणजे गवताची पाती सुद्धा या सूर्यकिरणांना पाहिल्यानंतर रोमांचित होतील, आणि म्हणून तू थांब, तू जर थांबला तर काय काय होईल, तर धान्य चांगलं पौष्टिक बनेल, फुलांच्या देठामध्ये मध तयार होईल, पक्षी गाणे गाऊ लागतील, आणि रानावनातली ही जी काही गवताची पाती आहेत ती सुद्धा रोमांचित होऊन डोलू लागतील। पुढच्या चरणामध्ये कवी म्हणतायत, आश्लेषांच्या तुषारस्नानी भिवून पिशोळी थव्या थव्यांनी रत्नकळा उधळीत माध्यांनी नानोत इंद्रवर्णात वना। हे आषाढघना तुझा वर्षाव या सृष्टीवर होतो आहे। खरं तर आश्लेषा हे 27 नक्षत्रापैकी एक नक्षत्र आहे। ग्रामीण भागामध्ये त्याला आसाळका असाही शब्द वापरला जातो की या नक्षत्रामध्ये सतत पाऊस पडत असतो, आणि या पावसाच्या धारांमध्ये हे फुलपाखरं जी आहेत ही फुलपाखरं भिवून तुला सैरा वैरा पळत आहेत, थव्या थव्यांनी इकडून तिकडे पळत आहेत, आणि जर तू थांबला तर काय होईल, रत्न कळा उधळीत माध्यांनी, माध्यान्न म्हणजे दुपारची वेळ, आणि या दुपारच्या वेळी ज्यावेळी ही फुलं रंगीबिरंगी फुलपाखरं या सृष्टीवर वावरतील त्यावेळी रत्न कळा, ज्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगाची रत्न आपल्याला पाहायला मिळतात, तशाच प्रकारे या सृष्टीवरचं चित्र या फुलपाखरांच्या वावरण्याने, फुलपाखरांच्या बागडण्याने सृष्टीवर निर्माण होईल। आणि नानोत इंद्रवर्णात वना, वन म्हणजे जंगल, इंद्रवर्ण म्हणजे आकाशी वर्ण, आणि ही सगळी सृष्टी हे आषाढघना इंद्रवर्णात बुडून गेली पाहिजे, म्हणजे तू थांबला पाहिजे, आकाशामध्ये नीलवर्ण पसरला पाहिजे, आणि त्या नीलवर्णामध्ये ही संपूर्ण सृष्टी न्हाऊन निघाली पाहिजे। पण हे सगळं कधी होईल, ज्यावेळी तू थांबशील त्यावेळी निश्चितपणे हे फुलपाखरांचं बागडणं मला पाहता येईल, त्यांचं रंगीबिरंगी अशा प्रकारचे रूपं मला अनुभवता येतील, आणि ही संधी तू मला द्यावीस, अशा प्रकारची एक विनवणी कवी बाबा बोरकरांनी या पुढच्या चरणामध्ये केलेली आहे। आणि शेवटच्या चरणामध्ये कवी म्हणतायत की काळोखाची पीता असवे, काळोखाची पीता असवे, पालवीत उमलता काजवे, करू दे मद हित गुद त्यासवे, निरखीत जळातील विधुवदन। आता दिवसभर कवीने पावसाला विनवणी करूनही पाऊस थांबायला तयार नाही आहे, पाऊस पुन्हा पुन्हा येतोच आहे, कवी पावसाला विनवणी करतायत, अरे तू जरा थांब, परंतु संध्याकाळ होते, पाऊस थांबायला तयार नाही आहे, अंधार पडतोय, आणि या अंधाऱ्या रात्रीसुद्धा कवीला बाहेर जायचंय, कशासाठी, काळोखाची पीत असवे, पालवीत उमलता काजवे। या काळोख्या रात्रीमध्ये ज्या ठिकाणी दलदल आहे, ज्या ठिकाणी ओलावा आहे, अशा ठिकाणी जे काही काजवे उमलताना कवीला पाहायचे आहेत, हे काजवे म्हणजे जणू काही झाडांना लागलेली फुलं आहेत, झाडांना उमललेली प्रकाश फुले आहेत, आणि हे कवीला अनुभवायचं आहे। पण हे अनुभवण्यासाठी कवी म्हणतायत की मला या काजव्यांबरोबर संवाद करायचा आहे, करू दे मद हितगुज, हितगुज करणे, संवाद करणे, गप्पा गोष्टी करणे, गुज गोष्टी करणे, चर्चा करणे, मला या काजव्यांबरोबर संवाद करायचा आहे, मला काजव्यांबरोबर गप्पा गोष्टी करायच्या आहेत। निरखीत जळातील विधुवदना, पाण्यामध्ये पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब मला पाहायचं आहे, आणि यासाठी खरं तर तू थांबलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण कवितेमध्ये कवीने निसर्गातली घटकांबरोबर संवाद केलेला आहे, आणि ज्यावेळी
निसर्गातील घटक ही ज्यावेळी संवाद करता आहेत, बोलता आहेत, आपल्या भावना व्यक्त करता आहेत असं वर्णन जिथे केलेलं असतं तिथे चेतना गुणोक्ती अलंकार होतो। त्याने कवितेमध्ये चैतन्य निर्माण होतं, कवितेमध्ये सजीवपणा येतो आणि या संपूर्ण कवितेमध्ये बाबू बोरकरांनी या निसर्गातल्या घटकांबरोबर संवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्याबरोबर हितगुज करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आषाढ गणाला पुन्हा पुन्हा विनवणी केलेली आहे, तू जर थांबला तर काय होईल, तर मला ही शेती पाहता येईल, उमललेली फुलं पाहता येईल, पक्ष्यांचे आवाज ऐकता येतील, सूर्यकिरणाचं दर्शन होईल, इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे बागडणारी फुलपाखरं मला पाहता येतील, फुलांचा आनंद त्यांचा सुगंध मला घेता येईल आणि त्याचबरोबर प्रमाणे ह्या काजव्यांबरोबर मला संवाद करता येईल, अशा पद्धतीने या कवितेमध्ये कवी बाबू बोरकरांनी निसर्ग सौंदर्याचं अप्रतिम अशा प्रकारचं वर्णन या संपूर्ण कवितेमध्ये ओतपोत भरलेलं आहे आणि ते आपण विद्यार्थी मित्रांनो समजून घेतलेलं आहे। ही निसर्गाची किमिया पाहण्यासाठी मला खरं तर बाहेर पडायचं आहे आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा या आषाढ गणाला विनंती करतायत की बाबा रे तू जरा थांब। का थांब? तर तुझं हे सौंदर्य मला डोळा भरून पाहायचं आहे, माझं मन तृप्त होईपर्यंत पाहायचं आहे, मनसोक्त या निसर्ग सौंदर्याचा मला आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून तू थांबावंस, अशा प्रकारची एक विनंती कवी बाबू बोरकरांनी या कवितेमध्ये केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या पाठ्यपुस्तक आणि या पाठ्यपुस्तकावर पान नंबर 17 असलेली ही कविता आहे आणि या कवितेचं हे 18 पान आहे आणि या कवितेमध्ये जे काही स्वाध्याय तुम्हाला लिहायचा आहे तो स्वाध्याय मी इथे देतो आहे। आषाढ महिन्यातील पावसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहा। आषाढ गणाचे आगमन झाले नाही तर तुमच्या कल्पना तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण अरे थांब जरा आषाढ गणा ही बाबू बोरकरांची कविता 2 भागामध्ये संपवलेली आहे। निश्चित तुम्हाला या कवितेचा आशय समजला असेल। धन्यवाद।